या आहेत अतिशय हेल्दी आणि खुसखुशीत अशा कोबीच्या वड्या। नमस्कार, मी सपना सखी सुगरांच्या किचनमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत करते। तर आज आपण कोबीच्या वड्या बघणार आहोत। अतिशय झटपट रेसिपी आहे आणि या वड्या इतक्या स्वादिष्ट लागतात की मोठेच काय पण लहान मुले देखील अगदी आवडीने खातील। चला तर मग फटाफट रेसिपीला सुरुवात करूयात। तर इथे मी 2 कप किसून घेतलेला कोबी घेतला आहे। अगदी बारीक किसणीने न किसता मी थोडासा हा मोठ्या किसणीवरती किसून घेतलेला आहे। बरेच जण हा कोबी बारीक चिरून घेतात पण मी म्हणेल की कोबी शक्यतो किसून घ्यावा, कारण कोबी जर किसून घेतला तर तो व्यवस्थित बाइंड होतो आणि पीठही जास्त लागत नाही। त्यामुळे कोबी चिरून न घेता जाड किसणीवरती किसून घ्यावा। तर आता आपल्याला याच्यामध्ये जे वाटण बनवायचं आहे ते बनवून घेऊयात। तर मिक्सरच्या भांड्यामध्ये मी 5 ते 6 लसूण पाकळ्या घेतल्यात, 3 ते 4 हिरव्या मिरच्या आणि 1 छोटा चमचा जिरे घालूयात आणि पाणी न घालता याचं वाटण बनवून घेऊयात। तर अशा प्रकारे इथे मी वाटण बनवून घेतलेलं आहे। हे वाटण आपण किसलेल्या कोबीमध्ये घालूयात। बऱ्याच वेळा कोबी किसल्यानंतर त्याला पाणी सुटतं, अगदी जास्तच जर बारीक किसलेला असेल तर जास्त पाणी सुटतं, तर ते थोडंसं पिळून घ्यावं। तर आता या वाटणासोबतच आपण भरपूर कोथिंबीर याच्यामध्ये घालायची आहे। त्यासोबत 1 मोठा चमचा तीळ, तिळाने या वड्यांना अगदी खमंग अशी टेस्ट येते। 1/2 चमचा हळद घालूयात आणि नेहमीप्रमाणेच 1/2 चमचा ओवा हातावर थोडासा क्रश करून घालायचा आहे, म्हणजे खमंग अशी चव या ओव्याची या वड्यांमध्ये उतरते। 1 मोठा चमचा धनेपूड घालूयात। तर आता मी याच्यामध्ये घालते 1/2 चमचा चाट मसाला। तर चाट मसाला सगळ्यांकडेच अवेलेबल असतो असं नाही, तर याला ऑप्शन म्हणजे लिंबाचा रस। तर 1/2 चमचा लिंबाचा रस तुम्ही याच्यामध्ये घालू शकता। त्याचबरोबर चवीपुरतं मीठ आणि इथे वड्या आपल्या छान क्रिस्पी होण्यासाठी 2 चमचे तांदळाचं पीठ वापरायचं आहे, याने आपल्या वड्या अगदी छान कुरकुरीत होतात। आणि शेवटी याच्यामध्ये आपण बेसन घालणार आहोत, तर 3 मोठे चमचे बेसन मी याच्यामध्ये घातलेलं आहे। आता इथे कोबीच्या क्वांटिटीनुसार किंवा तुमचा कोबी कितपत ओलसर आहे याच्यानुसार तुम्हाला बेसन कमी किंवा जास्त लागू शकतं। इथे मला 3 चमचे बेसन या कोबीसाठी अगदी परफेक्ट झालेलं आहे। हा कोबी अगदी व्यवस्थित बाइंड झालेला आहे, जास्त पातळ नाही आणि जास्त घट्टही नाही असा हा गोळा इथे मी तयार करून घेतलेला आहे। तर आता आपल्याला याचे 2 एकसमान भाग करायचे आहेत आणि याचे आपल्याला रोल बनवून घ्यायचे आहेत। तर याचे मी जाडच रोल बनवणार आहे। तुमच्या आवडीनुसार तुम्ही याचे पातळ 3 ते 4 रोल देखील बनवू शकता। आता या रोलवरून आपल्याला तीळ लावून घ्यायचे आहेत। तर मी इथे एका ताटामध्ये थोडे तीळ घेतलेले आहेत, 1 टीस्पून, आणि ते छान असे पसरलेले आहेत आणि त्याच्यावरून हा रोल आपल्याला अशा पद्धतीनं हलक्या हाताने फिरवून घ्यायचा आहे, म्हणजे हे तीळ रोलला सगळ्या बाजूने एकसारखे चिकटले जातील। तर अशा पद्धतीने इथे हा रोल आपला तयार झालेला आहे। हा रोल आता आपल्याला उकडवून घ्यायचा आहे। तर मी इथे स्टीमरला तेल लावून घेतलेलं आहे। तुमच्याकडे जर स्टीमर नसेल तर तुम्ही चाळणीला तेल लावून त्यामध्येही या वड्या उकडवून घेऊ शकता। तर इथे स्टीमरमधलं पाणी उकळलेलं आहे, त्याच्यावरती ही चाळण आपण ठेवून देऊयात आणि यावरती झाकण ठेवून 1-10 ते 12 मिनिटांसाठी हे आपल्याला शिजू द्यायचं आहे। तर जवळपास 12 मिनिटांनी हे मी उघडून बघतीये आणि एकदा आपण यामध्ये सुरी घालून चेक करूयात। तर सुरीला यामधलं अजिबात बॅटर चिकटलेलं नाही आहे, म्हणजे हे रोल आपले अगदी व्यवस्थित शिजलेले आहेत। तर गॅसची फ्लेम बंद करून हे आपण साईडला काढून घेऊयात। तर हे रोल आता आपण एका ताटामध्ये काढून घेऊयात, म्हणजे ते पटकन थंड होतील। तुम्हाला जर अगदीच घाई असेल तर हे तुम्ही फ्रीजमध्ये देखील 1-10 ते 15 मिनिट ठेवू शकता। थंड झाल्यानंतर इथे हे रोलचे आपण काप करून घ्यायचे आहेत। इथे एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, सुरीने दाब देऊन या वड्या आपल्याला कापायच्या नाही आहेत, तर सुरी मागे पुढे करून या वड्या आपल्याला कापून घ्यायच्यात, म्हणजे अगदी व्यवस्थित या वड्या कापल्या जातात, नाहीतर वडीचा आकार बदलू शकतो। आणि इथे तुम्ही बघू शकता मस्त अशी ही वडी आपली इथे कापून तयार झालेली आहे। 1-3-4 वड्या कापून झाल्या की सुरीला बॅटर चिकटतं आणि वड्या व्यवस्थित कापल्या जात नाहीत। तर ते बॅटर काढून घेऊन सुरी पाण्याने साफ करायची आणि पुन्हा या वड्या कापून घ्यायच्या, म्हणजे अगदी व्यवस्थित कापल्या जातात। आणि सर्व वड्या इथे मी कापून घेतलेल्या आहेत। तर या वड्या मी सर्व आत्ताच फ्राय करणार नाही आहे, तर यातल्या 1/2 वड्या मी ह्या फ्रीजमध्ये ठेवणार आहे हवाबंद डब्यामध्ये भरून। या पण
4 ते 5 दिवसापर्यंत आरामात फ्रीजमध्ये ठेवू शकतो आणि हव्या तेव्हा काढून तळू शकतो। तर आता बाकीच्या वड्या पण फ्राय करून घेऊयात। तर इथे मी तेलही आधी गरम करून घेतलेलं आहे। तर तेल व्यवस्थित गरम झालं की गॅसची फ्लेम मध्यम करायची आणि एक एक करून या वड्या आपण तेलामध्ये सोडून घेऊयात आणि छान सोनेरी रंग येईपर्यंत या वड्या आपल्याला सतत उलटत फ्राय करून घ्यायच्या आहेत। आपण या वड्या शॅलो फ्राय देखील करू शकतो, तशाही त्या खूप टेस्टी लागतात। या वड्या तळण्यासाठी मध्यम आचेवरती आपल्याला 6 ते 7 मिनिटे लागू शकतात। अगदी छान कुरकुरीत होईपर्यंत या वड्या आपल्याला फ्राय करून घ्यायच्या आहेत आणि इथे या वड्या छान कुरकुरीत अशा तळून झालेल्या आहेत। तर त्या आपण आता काढून घेऊयात। झारीमध्ये घेतल्यानंतर तेल अगदी व्यवस्थित निथळून घ्यायचं आहे आणि इथे आपण बघू शकता मस्त अशा कुरकुरीत वड्या आपल्या तयार झालेल्या आहेत। या वड्या नुसत्या खावा, टोमॅटो सॉसबरोबर खावा किंवा कोणत्याही चटणीसोबत खावा, अतिशय खमंग आणि खुसखुशीत लागतात। तुम्ही इथे बघू शकता वरून छान क्रिस्पी झालेल्या आहेत आणि आतून एकदम सॉफ्ट अशा या वड्या आपल्या तयार झालेल्या आहेत। तर तुम्ही पण ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि कशी वाटली ते मला कमेंट करून कळवा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि तुम्हाला जर माझ्याकडून आणखी कोणत्या रेसिपीज हव्या असतील तर मला कमेंट करून नक्की सांगा आणि सगळ्यात महत्त्वाचं चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। पुन्हा भेटूयात अशाच एका खमंग आणि रुचकर रेसिपीसोबत। तोपर्यंत बाय बाय।